प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत संडे स्पेशल चिकन थाळी तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे ते आपण मॅरिनेट करूया मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं अर्धा चमचा हळद एक चमचा मिक्स मसाला आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे आणि आता पुन्हा आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया आता ह्याला आपण बाजूला ठेवून देऊ इथे मी घेतले आहे अर्धा किलो चिकन किमा आणि सेम प्रोसेसने आपण ह्याला देखील मॅरिनेट करून घेणार आहोत मीठ घातलेलं आहे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा लिंबू पुरून घेतलेला आहे अर्ध हळद घातलेली आहे अर्धा चमचा एक चमचा मिक्स मसाला घातलेला आहे आणि आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया आता हे देखील आपण बाजूला ठेवून देऊया चिकन आणि चिकन किमा ह्याला आपण मॅरिनेट करून घेतलेला आहे आता आपण मसाला तयार करून घेऊया इथे मी घेतलेले आहेत धणे तर इथे तीन चमचे मी धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा बडीसोप घेतलेला आहे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत चार हिरवी वेलची एक मसाला वेलची पाच सहा लवंग घेतलेले आहेत अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहेत एक स्टारफूल घेतलेला आहे तमालपत्र घेतलेले आहेत छोटी आहेत दोन ते तीन घेतलेले आहेत आणि ह्याला आपण मंद आचेवर छान भाजून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये मी दगडफूल घेतलेला आहे एक चमचा दगडफुलामुळे छान फ्लेवर येतो त्यानंतर इथे आपण मिरची घेतलेली आहे तर पाच ते सहा हे तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि ह्याला आपण छान आता भाजून घेणार आहोत तर मंद आचेवरच आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे भाजून थंड झालं की आपण त्याचा मसाला तयार करून घेऊया तर इथे मी आता चिकन बनवत आहे आणि त्यासाठी मी तेल प्रिहीट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी चार मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्यामध्येच एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि इथे मी दोन टॉमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराची ते सुद्धा उभे चिरून घेतलेले आहेत आणि हे छान आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर टॉमॅटोला आप आपल्याला छान नरम होईपर्यंत परतायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे तर चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपण चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालून घेतलेलं आहे आता चिकन छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर झाकणावर मी पाणी ठेवलेलं आहे तर ह्या चिकनला बघा पाणी सुटलेलं आहे आता छान आपण थोडंसं परतवून घेऊया त्यामध्येच आता आपण मसाले घालूया तर इथे मी घरगुती मिक्स मसाला घेतलेला आहे तीन चमचे आणि हळद घेतलेली आहे एक छोटा चमचा आणि आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया तर मसाला जो आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता आता इथे जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला घालून घेऊया हा गरम मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो अतिशय सुंदर आहे कारण आपण तो ताजा बनवलेला आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर तुम्ही किती तिखट खाता त्यानुसारच मसाले इथे वापरा पुन्हा एकदा एक, एक वाफ आपण आणलेली आहे आणि त्यामध्ये आता पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊया तर चिकनला आता आपण शिजवून घेऊया पाणी जे आहे ते आपण आपल्या आवश्यकतेनुसार इथे घालून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते झाकणावर पाणी ठेवलेलं आहे तर किती रस्सा आपल्याला हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालताना ते गरमच घालायचं आहे त्यामुळे झाकणावर पाणी ठेवून द्यायचं म्हणजे ते गरम होऊन राहतं तर आता इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता मी हे चिकन जे आहे ते छान शिजवून घेते तर इथे चिकन जे आहे ते मी छान शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त अशी तर्री आलेली आहे आणि रस्सा देखील मस्त झालेला आहे खूप जाडईनी आणि खूप पातळीने असा हा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आपली चिकनची भाजी किती सुंदर झालेली आहे आता शिजलं आहे की नाही ते आपण पाहूया तर चिकन आपलं व्यवस्थित आता शिजलं गेलेलं आहे अगदी मस्त तर असा झणझणीत चिकन रस्सा आपला तयार झालेला आहे आता आपण खिमा बनवणार आहोत तर खिम्यासाठी थोडं तेल आपल्याला जास्त घालून घ्यायचं आहे दालचिनीचे तीन तुकडे घातलेले आहेत मी आणि इथे देखील मी तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांद्याला आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे कांदा आपल्याला <स्द countryside> भरपूर परतून घ्यायचा आहे छान मऊ झाला पाहिजे कांदा कांदा छान परतून झाला की त्यामध्ये ता आपण टॉमॅटो घालूया तर इथे मी व्हेजिटेबल चॉपरने टॉमॅटो जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे आणि दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो मी घेतलेले आहेत तर आता हे छान आपण परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण मिक्स मसाला घातलेला आहे तर मी इथे दोन चमचे मिक्स मसाला घातलेला आहे आणि एक छोटा चमचा हळद घातलेली आहे मसाला तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता आणि तुम्ही जो मसाला वापरता तो वापरू शकता तर इथे मी एक वाटी मटार घेतलेले आहे फ्रेश आणि ते मटार ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर आता छान आपण ह्याला परतून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं छान परतून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये खिमा घालून घेणार आहोत आणि खिमा देखील आता आपण छान परतवून घेऊया मसाल्यामध्ये तर इथे मी ह्याला व्यवस्थित असं परतवून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया ह्यानंतर ह्यामध्ये आपण गरम मसाला जो बनवला होता तो घालून घेऊया अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला आपण नंतर घालणार आहोत तर आता हे छान आपण परतवून घेऊया व्यवस्थित ह्याला परतवून घ्यायचं आणि सुटं करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर ह्याच्यावर झाकण जाकन ठेवू झाकणावर पाणी ठेवू म्हणजे खाली आपला खिमा लागू नये पाणी गरम झालं की आपण थोडं पाणी ह्यामध्ये घालून घेणार आहोत तर एक वाफ काढून घेतलेली आहे मी तर ह्यामध्ये मी थोडंसं पाण्याचा पण वापर करणार आहे कारण मी खिमा जो आहे तो ड्राय नाही बनवणार आहे तर थोडासा लुसलुशीत मला हवा आहे तर इथे आता खिमा जो आहे तो मी सुटा करून घेते आहे व्यवस्थित आणि इथे आपण थोडंसं पाणी घालून घेऊया खिम्याचा रंग देखील खूप सुंदर आलेला आहे आणि आता आपला खिमा शिजलाय की नाही ते आपण पाहून घेऊया तर इथे खिमा व्यवस्थित शिजला गेलेला आहे ह्यानंतर हा खिमा जो आहे तो मी सात ते आठ मिनटं शिजवून घेतलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला वरून घालूया आणि शेवटी आपण ह्याला तडका देणार आहोत घीचा तर इथे मी साजूक तूप घेणार आहे एक चमचा आणि ते छान गरम करून घेतलेला आहे मी आता ह्यामध्येच एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर मी घातलेली आहे आणि हा तडका आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त जणजणीत हा किमा आता आपला तयार झालेला आहे वरून फ्रेश कोथिंबीर घालूया खूप सुंदर हा किमा होतो अगदी सोप्या पद्धतीने मी इथे हा किमा बनवून घेतलेला आहे तर आता आपला हा किमा तयार झालेला आहे ह्यामध्येच आपण सरते शेवटी कसुरी मेथी घालूया तर मी अर्धा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि कसुरी मेथीमुळे ह्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो तर आपला किमा जो आहे तो आता तयार झालेला आहे शेवटी पुन्हा एकदा आपण कोथिंबीर घालूया आता खिमा आपला तयार झालेला आहे ह्याला आपण बाजूला ठेवूया आणि आपण भात तयार करून घेऊया आत्ता आपण बनवणार आहोत जिरा राईस तर त्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे मी घेतलेला आहे दोन वाटी बासमती राईस तर दोन वाटीसाठी आपण चार वाटी इथे पाणी उकळवत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये आपण हे तांदूळ घालून घेतलेले आहेत तर तांदूळ मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे तर आता व्यवस्थित आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तर हा जिरा राईस आपण एकाच भांड्याचा वापर करून तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे पसरट कढई घेतलेली आहे नेहमी आपण जिरा राईस करताना भात आधी शिजवून घेतो थंड करतो आणि मग दुसऱ्या भातेला त्याला फोडणी देतो तसं न करता आपण आता कढई एकाच भांड्यामध्ये आपण हा जिरा राईस तयार करणार आहोत तर इथे मी एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा जिरं घातलेला आहे आणि त्याचा आपल्याला तडका बनवून ह्यामध्ये घालून घेतलेला आहे तर इथे आपण भांड्याचा जास्त पसारा होऊ नये ह्या दृष्टीने हे करून घेतलेलं आहे त्यासाठी कढई मात्र पसरट घ्यायची आहे त्यानंतर इथे भरपूर कोथिंबीर घालून घेऊया आपण आणि मिक्स करून घेऊया आता बघा तुम्ही पाहू शकता हा जिरा राईस मस्त तयार झालेला आहे अगदी मोकळा मोकळा हा जिरा राईस तयार होतो तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा जिरा राईस एकाच भांड्यामध्ये आपण तयार केलेला आहे तर आजची रविवार स्पेशल थाळी आपली तयार झालेली आहे इथे आपण चिकन वाढून घेऊया बघा किती सुंदर हा रसा तयार झालेला आहे कलरही त्याला खूप छान आलेला आहे आणि चव तर तुम्ही सांगूच नका इतकी भन्नाट आहे आता हा आपण खिमा सर्व करतो आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त खिमा तयार झालेला आहे लुसलुशीत आणि खिम्यासोबत आपण पाव इथे घेतलेला आहे आणि साधा राईस हवा असेल तर मी साधा राईससुद्धा बनवून घेतलेला आहे तर अशी ही आपली संडे स्पेशल किंवा रविवार स्पेशल थाळी तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आवडलं तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असेल तर लिहा चॅनलला जर तुम्ही नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय